नागपुरात आज मातंग समाजातर्फे त्यांच्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. आजपर्यंत कोणत्याही सरकारने आमच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या नाही. नेहमीच आमच्या समाजाला डावलून देण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकारने केलाय, अशी प्रतिक्रिया मातंग समाज अध्यक्ष नानुजी इंगळे यांनी दिली आहे. आपल्या समाजाला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा अजूनही मिळत नाही. मागील काही महिन्यांमध्ये आमच्या समाजातील मनोज आव्हाड या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती, तरी देखील आतापर्यंत त्याला व त्याच्या परिवाराला न्याय देण्यात आला नाही. आमच्या समाजातील लोकांना मंदिरात जाण्यासाठी निषेध केला गेला व आमच्याच समाजातील अपंग मुलीवर बलात्कार करण्यात आला होता, अजूनही तिला न्याय देण्यात आला नाही. त्या संदर्भात व आमच्या अन्य मागण्यासंदर्भात आज आम्ही मोर्चा काढलाय. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही घेऊन जाऊ, अशी प्रतिक्रिया मातंग समाज अध्यक्ष नानुजी इंगळे यांनी दिली. जय अण्णा, जय लहूजी. आमच्या आजच्या मोर्चाचा उद्देश आहे की आमच्या मातंग समाजाला आतापर्यंत कोण्याही सरकारानं आपल्या कवटाळून आजपर्यंत घेतलेलं नाही आहे, आणि आम्हाला हर सरकार आमच्या मातंग समाजाला आम्ही पाहतो का डावलून देते. आज आमची मागणी आहे की आमच्या मातंग समाजाला जेव्हा की SC समाजामध्ये आमची मातंग समाज दुसऱ्या नंबरवरती दुसऱ्या याच्या क्रमांकावर असल्यानंतरही लोकसंख्यामध्ये बी दुसऱ्या संख्यावर असल्यानंतरही आमच्या समाजाला आतापर्यंत काहीच त्याचा शासनाचे होणारे फायदे या शासनाचे होणारे जे बी काही आहे ते आतापर्यंत आम्हाला समाजाला भेटत नाही. आता सध्या साधी ताजी घटना आहे, मनोज आव्हाड हे हत्याकांड जे औरंगाबादला झालं, आतापर्यंत त्या आम्हाला आमच्या समाजाचा एक व्यक्तीला काही लोकांनी निर्घृण हत्या केली, मारून टाकलं त्याला, तरी पण आतापर्यंत आम्हाला त्याचा न्याय बी मिळाला नाही त्या उपलक्ष्यावर. आणि त्या काही आमच्या पुन्हा मागण्या आहे त्या सगळ्या गोष्टीला आम्ही घेऊन हा मोर्चा आमचा मुद्दे तर खुद आम्ही पॉम्प्लेटमध्ये लिहिला आहे. हेच आमचं मनोज आव्हाडच्या केसमध्ये याचा पहिलं झालं. आमच्या समाजाला कुठेतरी देवळामध्ये नाही जाऊ दिली आणि मारहाण केली, एक आपल्या समाजाचा अपाहिज मुलीवरचा बलात्कार केला, तिचे हत्याकांड झाली, असे खूपसे प्रकरण आहे. आम्ही मोर्चा कुठून कुठे चालला? आज मोर्चा हा यशवंत स्टेडियमपासून निघाल आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाईल, आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिल्यानंतर हे निवेदन आमचं मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारावं, आणि हे निवेदन आमचं गेलं आणि आम्हाला 4-5 दिवसात न्याय नाही मिळाला, पुन्हा आम्ही उपोषण आमरणंचन हे करण्याची आमची तयारी आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.